प्रधान जी आपल्या साधनेत मी व्यत्यय तर आणला नाही ना? प्रधान जी तुमच्यापासून काही लपून राहिलं आहे का? आणि म्हणूनच मी तुमची भेट घ्यायला इथे आलो आहे. तिम्मा शेठ यांना दिलेल्या वचनाप्रमाणे श्री महासा देवी आणि पार्वती देवी यांची भेट होण्याचा क्षण जवळ आला आहे देवा. आणि ही भेट कशी होणार ह्याच विचारत आहे मी. आणि मी देखील. महाराष्ट्राने पार्वतीला भेटणं म्हणजे स्वतःला समजून घेण्यासारखं आहे. त्या भेटीत त्या क्षणी काय घडेल हे मात्र सांगता येणे कठीण आहे. कदाचित श्री महासा देवींना क्षणार्धात सगळ्याचा साक्षात्कारही होऊ शकतो. किंवा हाती काही न लागताच तो क्षण तसाच जाईल. पण प्रधानजी ही भेट मात्र होणारच, पण मार्ग सापडत नाही. देवा तुम्ही तर योगियांचे योगी आहात. योग साधनेच्या अशा अनेक मार्गांनी मनाच्या अंतर्भागात दडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात हे तुम्ही देखील जाणता. होय, पण साधकालाच आपण काय करतो आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. मी म्हासेला कसं सांगू, एका अर्थी ते योग्यही नाही. कारण साधकालाच ती स्थिती आत्मसात करणे आवश्यक आहे. देवा विवाहाआधी श्री म्हासा देवी आणि बाणाई यांची तुम्ही योगिनी परीक्षा घेतली होती. त्यावेळी योगिनी साधनेची जणू दीक्षाच तुमच्याकडून त्यांना मिळाली होती. मग अशक्य असं काहीच नाही. मला तर तोच एक मार्ग दिसतो आहे. योग साधनेचा एकमेव मार्ग आहे जो ह्या साऱ्यावर उत्तर असेल. आता ही भेट कधी आणि कशी होणार ही येणारी वेळच ठरवेल. अल्लाह.